नमस्कार, चेरी मोशन यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। सध्या स्टार प्रवाहवर नवीन मालिकांचा धडाका लागला आहे आणि यामध्येच एक नवीन मालिका सर्वांसमोर येत आहे एक महत्त्वाचा विषय घेऊन। ती मालिका म्हणजे मुलगी झाली हो। या मालिकेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचा मानसिक छळ आणि त्यातून कशा पद्धतीने बाहेर पडायचं आणि लढा द्यायचा अशी एक मालिका दाखवण्यात आली आहे। 2 सप्टेंबर पासून ही मालिका चालू झाली आहे स्टार प्रवाह या वाहिनीवर। या मालिकेमध्ये शर्वाणी पिल्लाई या आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहेत। एक सोशिक आईची भूमिका त्यांनी उत्तम साकार केली आहे। आतापर्यंत मालिका एका उत्तम वळणावर आहे आणि प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे आणि म्हणूनच शर्वाणी पिल्लाई यांच्याविषयी आज जाणून घेणार आहोत। शर्वाणी या उत्तम अभिनेत्री आहेत, त्यांच्याकडे विविध पात्रांचा अनुभव आहे। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी। आजपर्यंत त्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून आपल्याला दिसून आल्या। त्या मूळच्या मुंबईच्या आहेत। बालमोहन विद्यालयामधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालं। मुंबई युनिव्हर्सिटी मधील रुपारेल कॉलेज मधून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं। कॉलेज मध्ये असताना त्यांनी अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता। अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत। काळोखाच्या सावल्या हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं। यामधून त्यांनी नाटक क्षेत्रामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं। या नाटकामध्ये त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या बरोबर काम केलं। नागमंडळ हे नाटक त्या करत असताना त्यांना सिरियल मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी शोधू कुठे किनारा या मालिकेमध्ये पहिल्यांदा काम केलं। त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही। चित्रपट, मालिका, नाटक यांसारख्या कलात्मक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली। शर्वाणी यांनी तू तिथ मी या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे। या चित्रपटापासून त्यांचं मोठ्या पडद्यावर पदार्पण झालं। आजपर्यंत त्यांनी विक्रम मोहिनी राजवाडे, गोपाळ अरे गोपाळा, माकडाच्या हाती शॅम्पियन, लखलख चंदेरी अशा अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये आपली कसब दाखवली आहे आणि त्यांच्या अभिनयामुळे नक्कीच प्रेक्षकांची वाहवाह त्यांनी मिळवलेली आहे। नाटकांबरोबरच त्यांनी अनेक मालिका सुद्धा गाजवल्या आहेत। अवंतिका, दामिनी, अंबोडगोड, तुझनी माझं घर श्रीमंताचं, ग सहा जणी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळी पात्र साकार केली आणि आपला अभिनय अनुभव वाढवत गेल्या। हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी कामं केली आहेत। त्यांचा एक महत्त्वाचा चित्रपट अतिथी तुम कब जाओगे या चित्रपटामध्ये त्या विनोदी भूमिकेमध्ये दिसून आल्या। तर जोगवा, पटलं तर घ्या, देऊळ, सौ शशी देवधर, पेईंग गोस्ट, असेही एकदा व्हावे यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत। त्यांचं लग्न झालं असून त्यांच्या पतीचं नाव उन्नीकृष्ण पिल्लई असं आहे आणि आता सध्या त्या मुलगी झाली हो या मालिकेमध्ये दिसून येत आहेत। त्यांचं हे पात्र त्या उत्तम साकार करत आहेत। तर तुम्हाला मुलगी झाली हो या मालिकेविषयी काय वाटतं आणि शर्वाणी यांच्या अभिनयाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवसांमधून आम्ही एक उत्तम कमेंट करणाऱ्याच्या नावासह वाचून दाखवणार आहोत। चला तर मग बघूया ती कमेंट कोणती आहे। काही दिवसांपूर्वी आम्ही खलनायकांचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि प्रज्ञासाठी एक कमेंट आली आहे। आहे क्रूर, आहे विनोदी, बबड्याकडे किती पैसे आहेत याची ठेवते प्रज्ञा नोंदी, अशी ही थोडीशी चारोळी करून त्यांनी पाठवली आहे। मानसी मोरे यांची ही कमेंट होती। मानसी मोरे यांचे धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कमेंट करा आणि पाहत रहा चेरी मोशनचे भन्नाट व्हिडिओ। आणि अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।